बघा इकडे आता. सो दिस इज द अवर अनदर लॉ ऑफ रेडिएशन, व्हाट इज स्टीफन्स बोल्ट्समन लॉ. बरोबर आहे, आता एकदम सिंपल आहे. आता याच्यामध्ये आपण दोन्ही बॉडी कन्सिडर करतो, ऑर्डनरी बॉडी आणि ब्लॅक बॉडी. सो वी नो द डेफिनेशन ऑफ ऑर्डनरी बॉडी अँड ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडी कशी आहे, ती सगळ्यात जास्त सोलर रेडिएशन ॲब्झॉर्ब करते आणि सगळ्यात जास्त इमिटसुद्धा करते. बरोबर आहे, मग त्याच कन्सेप्टवर हा एक स्टीफन बोल्ट्समन ऑफ रेडिएशन्स आहे. हा सायंटिस्ट होते हे दोघंजण, एक स्टीफन आणि बोल्ट्समन, यांनी तो एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यावरून हा लॉ त्यांनी डिराईव्ह केला. ओके, युनिव्हर्सल लॉ तर एकदम सोपीच आहे. आता ही आपण कोणती बॉडी घेतली, समजा ही आपल्याकडे एक ऑर्डनरी बॉडी आहे, साधीवाली. दिस इज द ऑर्डनरी बॉडी. ऑर्डनरी बॉडी म्हणजे कोणताही कलर आधी झाला लक्षात. आणि एक आपल्याकडे आहे ही ब्लॅक बॉडी. बरोबर आहे, ही आहे ब्लॅक बॉडी. बरोबर आहे, मग आता सराउंडिंग जे आहे आपलं आजूबाजूनं, त्या सराउंडिंगचं टेम्परेचर मी दाखवलं टी झिरो. किती टेम्परेचर दाखवलं आहे, टी झिरो. ही जी बॉडी आहे यांचं टेम्परेचर दाखवलं मी टी, ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आणि समजा हे टेम्परेचर जास्त आहे, ओके, याच्यापेक्षा हे समजा 50 आहे, हे 30 आहे, तर याच्यातून काय निघणार, मग हीट निघेल. म्हणजे द अमाऊंट ऑफ हीट इज रॅडिएटेड बाय अ बॉडी, किती असते ती, क्यू. ह्या बॉडीला काय असते, एरिया, टी, ए असते. याला पण याच्यातून पण हीट निघणार आहे क्यू, यालासुद्धा काय राहणार आहे, एरिया ए. आणि जेव्हा ही हीट रॅडिएट होणार, द अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड बाय अ बॉडी पर युनिट टाईम पर युनिट एरिया, याला टाईमसुद्धा लागणार, त्यालाच काय म्हणतो आपण इमिजिव पॉवर. ऑर्डनरी असेल तर इमिजिव पॉवर, आणि हे जर असेल तर इमिजिव पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी. आता तोच कन्सेप्ट आपल्याला इथं लिहायचा आहे. तर कसा लिहायचा पहा, आता स्टीफन बोल्ट्समन लॉ का आहे, द अमाऊंट ऑफ रेडिएंट एनर्जी म्हणजे रेडिएशन्स. ओके, रेडिएंट एनर्जी इमिटेड बाय अ ब्लॅक बॉडी. ओके, इथं ब्लॅक बॉडी किंवा तुम्ही ऑरमध्ये लिहू शकता ऑर्डनरी बॉडीसुद्धा, नो प्रॉब्लेम. ब्लॅक बॉडी ऑर ऑर्डनरी बॉडी, द अमाऊंट ऑफ रेडिएंट एनर्जी इमिटेड बाय अ ब्लॅक बॉडी ऑर ऑर्डनरी बॉडी पर युनिट एरिया. बरोबर आहे, द अमाऊंट ऑफ रेडिएंट एनर्जी इमिटेड बाय अ ब्लॅक बॉडी किंवा त्याला स्वार म्हटलं आपण ऑर्डनरी बॉडी पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ अ ब्लॅक बॉडी किंवा ऑर्डनरी बॉडी. दिस इज द स्टेटमेंट ऑफ द स्टीफन बोल्ट्समन ऑफ रेडिएशन्स. काय म्हटलंय त्यांनी, की द अमाऊंट ऑफ रेडिएंट एनर्जी इमिटेड बाय अ ब्लॅक बॉडी किंवा ऑर्डनरी बॉडी, दोनों टाइप की बॉडी इसके अंदर आ गई, ऑर्डनरी भी लो या फिर ब्लैक बॉडी, नो प्रॉब्लम. ओके, कैसा रिलेशन है उसके अंदर, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, दिस इज वेरी इंपॉर्टेंट, है डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हाट इज फोर्थ पावर, किती पावर है तो फोर्थ पावर ऑफ ऐब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ अ ब्लैक बॉडी और ऑर्डनरी बॉडी. दिस इज द स्टेटमेंट और लॉ ऑफ स्टीफन बोल्ट्समन लॉ ऑफ रेडिएशन्स.
म्हणजे त्यांनी जेव्हा एक्सपेरिमेंट केला और एक्सपेरिमेंट करने के बाद में उसके समझ में आ गया कि जो इमिजी पावर इमिट होता है बॉडी से, कारण का आपण ही जी वरची डेफिनेशन लिहिली आहे ही कशाची डेफिनेशन आहे, इमिजी पावरची, बरोबर आहे. तो इमिजी पावर किती असतो, ह्या बॉडीच्या फोर्थ पॉवरमध्ये ॲब्सोल्यूट टेम्परेचरच्या, बरोबर आहे. जसं आता या बॉडीचं टेम्परेचर आहे 2 डिग्री सेल्सिअस, किती सेल्सिअस आहे 2 डिग्री, तर याच्यातून निघणारा इमिजी पॉवर जो आहे, समजा आता ब्लॅक बॉडीचा असं आपल्याकडे सिम्बॉल काय आहे RB, तो किती असते म्हणजे 4th power of this absolute temperature, म्हणजे याचा 2 काय झाला, 4th power किती येणार आहे सांगा, 4th power of absolute temperature, इतका इसका इम्युजी पॉवर रहेगा, किती येणार सांगा, 16 × 2 × 2 × 2 × 2 2 × 4 = 4, 4 × 8 = 16, आलं लक्षात, म्हणजे 16 ह्या बॉडीचं काय असणार आहे, इम्युजिव्ह पॉवर्स, आलं लक्षात. कारण ही जी वरची डेफिनेशन लिहिली आहे इकडे बघा, द अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड बाय अ ब्लॅक बॉडी किंवा ऑर्डिनरी बॉडी पर युनिट टाइम पर युनिट एरिया, आज काय आपला इम्युजिव्ह पॉवर आहे, बरोबर आहे. पण तो कसा असतो म्हणते नेहमी, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 4th power of absolute temperatures. मतलब क्या, सिर्फ टेम्परेचर का आहे क्या, स्क्वेअर आहे काय, क्यूब आहे काय, किती आहे तो 4th power. लक्षात, समजा आता या बॉडीचं टेम्परेचर आहे 10, तर त्याचा 4th power किती येणार मग, 10 × 10 × 10 × 10 4 × 10 लिहू आपण, 9 × 9 = 100, 100 × 10 आणखीन 10, आणखीन 10 येतात, एवढं त्याचा 4th जो स्क्वेअर आहे, 4th म्हणजे 4th आहे, स्क्वेअर पण नाही आहे, तेवढा त्या बॉडीचा किती असेल इमेजिव्ह पॉवर, तेवढी ती बॉडी रेडिएशन इमिट करेल पर युनिट टाईम पर युनिट एरियामध्ये, आलं लक्षात. मग आता तो त्यांनी लॉ कसा लिहिला बघा इकडे, तो इन मॅथमॅटिकली आय राईट डाऊन दिस स्टेटमेंट. तर आपल्याला माहीत आहे ही जी डेफिनेशन आहे ही कशाची आहे, इमिजी पॉवर, याला ऑरमध्ये तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, ऑर करून इमिजी पॉवर, इमिजी पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी किंवा हीज ऑर्डनरी बॉडी, ब्लॅक बॉडी ऑर ऑर्डनरी बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल प्रोपोर्शनल टू द 4th power ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर, ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी किंवा कुठली बॉडी, ऑर्डिनरी बॉडी, हे तुम्ही कोणतेही 2 स्टेटमेंट लिहू शकता, कारण वरची डेफिनेशन ही कशी डेफिनेशन आहे, इमिजिव्ह पॉवरची. मग आता आपण समजा जर कन्सिडर केलं फॉर ब्लॅक बॉडीसाठी, फॉर ब्लॅक बॉडी, पहिली केस आपण ही घेतली समजा, हे इकडली बॉडी घेतली, बरोबर आहे. तर कसं येणार स्टेटमेंट मग सांगा मग मला, मग RB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट इज 4th power of absolute temperatures, लक्षात. कारण टी काय झालं या बॉडीचं, ॲब्सोल्यूट टेम्परेचर, ही जी आपण दाखवलं दॅट इज द टी इज अ ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ अ बॉडी. मग ब्लॅक बॉडीसाठी काय सिम्बॉल आहे आपल्या इमिजी पॉवरचा, RB आहे, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द 4th power, म्हणजे हे स्टेटमेंट झालं मग RB बरोबर कॉन्स्टंट, बरोबर आहे, इंटू टी टू दी पॉवर, आणि हा कॉन्स्टंट रिप्लेस केला त्यांनी मग तिथं सिग्माने, कोणतं लेटर आलं इथं, सिग्मा इंटू टी टू दी पॉवर 4, आलं लक्षात. ना सिग्मा म्हणजेच काय तुमचं, आता जसं आता तिथं KB होतं, स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट, पण तो कशासाठी होता, कायनेटिक थिअरी ऑफ गॅससाठी, आलं लक्षात. इथं हा सिग्मा राहणार आहे रेडिएशनसाठी, हा दिस सिग्मा इज स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट, स्टीफन बोल्ट्झमन वन कॉन्स्टंट, बरोबर आहे, फॉर रेडिएशनसाठी, हा स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट, आणि जी व्हॅल्यू निघते एक स्टँडर्ड व्हॅल्यू त्या एक्सपेरिमेंटमध्ये, ती व्हॅल्यू असेल तुमच्या लॉग टेबलमध्ये पॉवर किती आहे, ती 5.67 × 10⁻¹⁸ आहे ना, −8, याचं युनिट असेल वॅट मीटर स्क्वेअर
इंटू केल्विन टू द पावर 4। समझ लो सगळ्यांना, तो दिस इज द सिंपल एक्सप्लेनेशन अबाउट द स्टीफन बोल्ट्समन लॉ ऑफ रेडिएशन। आता हा कसा आला याचा एक मोठं डेरिवेशन आहे एकदम, पण ते तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे। जसं काल कसा आपण एक लॉ लिहिला तसाच हा एक लॉ दिलेला आहे। कालचं पण एक उल्लंघन मोठं डेरिवेशन आहे, ते तुमच्या सिलेबसमध्ये त्यांनी टाकलं नाही आहे। हाही लॉ कसा प्रूव्ह झालेला आहे याचं सुद्धा एक पूर्ण एक डेरिवेशन आहे मोठं मोठं, पण ते तुमच्या सिलेबसमध्ये त्यांनी नाही ठेवलेलं आहे। आलं लक्षात? फक्त त्यांनी लॉ दिलेला आहे आपल्याला, आलं लक्षात? द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 4th पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ अ ब्लॅक बॉडी, दॅट इज आर बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी टू द पॉवर 4। तर आर बी बरोबर काय झालं मग? सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4। आणि या सिग्माज काय तुमचा? स्टीफन बोल्ट्झमन कॉन्स्टंट फॉर रेडिएशन्स, आणि तो किती असतो? 5.67 इंटू 10⁻⁸ वॅट मीटर स्क्वेअर केल्विन। कारण का आपण कोणती बॉडी टेम्परेचर घेतलेलं आहे? ॲब्सोल्यूट टेम्परेचर, आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचर हे कायच्यात घेतो आपण? केल्विनमध्ये। आलं लक्षात? युनिट समजलं तुम्हाला कसं आलं? तर आता याचे डायमेन्शन सांगा बरं मला काय येणार मग। व्हॉट इज द डायमेन्शन? डायमेन्शन किती येणार आहे याचे सांगा मला। एस आय युनिट तर तुम्हाला समजलं, वॅट मीटर स्क्वेअर केल्विन। डायमेन्शन किती याचे सांगा? सिग्माचे यल आला, यम आला, नंतर टाईम आला, नंतर काय आल्याच्यामध्ये आता टेम्परेचरसुद्धा आलं। मग आता आपल्याला वॅट मीटर स्क्वेअरचं माहीत आहे, हे काय आपला इमिसिव्ह पॉवर। हे किती होतं आपल्यापाशी इमिसिव्ह पॉवरचं? एल झिरो एम वन टी मायनस 3। टेम्परेचरचं किती सांगा आता मला? हा वर जाईल ना, वर गेला तर काय झाला? मायनस 4, म्हणजे एल एम टी टी टू द पॉवर मायनस 4। हे झाले त्याचे डायमेन्शन्स। हे ज्यादा का लग गए इसके अंदर एक केल्विन, बरोबर आहे? टेम्परेचर को अपन काय में मेजर करते? केल्विन में। आणि हे सगळे काय फंडामेंटल युनिट्स आहे, लेंथ, मास, टेम्परेचर, करंट्स, ल्युमिनियस इंटेन्सिटी। आलं लक्षात? दीज आर द फंडामेंटल युनिट्स, आणि फंडामेंटल युनिट्सचेच नेहमी काय म्हणतात? डायमेन्शन। हे 11वीतलं पहिलं चॅप्टर आहे फंडामेंटल युनिट्स। तर हे सगळे फंडामेंटल युनिट्सवाले सिम्बॉल असतात, जे कोणावर डिपेंड नसतात। फंडामेंटल अशा क्वांटिटी आहे की विच डज नॉट डिपेंड्स अपॉन द अदर क्वांटिटीज, म्हणून त्यांचे डायमेन्शन तयार होतात। पण आपलं व्हेलॉसिटी, प्रेशर, फोर्स ह्या कशात डिपेंडेंट्स आहे, तर याचे कधी डायमेन्शन बनत नाही असेवाले। आलं लक्षात? म्हणून टेम्परेचर इज अ फंडामेंटल, तर केल्विन टू द पॉवर 4 आहे। हा वर जाणार तर काय झाला? मायनस। म्हणून याचे डायमेन्शन आले तुमच्याकडे एल झिरो, हे तर आपण माहीत आहे कसं काढलं आहे, फक्त केल्विनचा काय गेला? वर गेला, मायनस 4। ओके, तर आता ही डेफिनेशन झाली कशासाठी? ब्लॅक बॉडीसाठी। आता जर तुमच्याकडे ही ऑर्डिनरी बॉडी असेल, ऑर्डिनरी बॉडी, तर याच्यासाठी काय बनेल सांगा बरं? एक लिहून घ्या पहिले, ठीक आहे? आता हे झालं लिहिलं आपण ब्लॅक बॉडीसाठी। आता ऑर्डिनरी बॉडीसाठी सांगा मला काय फॉर्म्युला बनेल, सांगा कसा बनेल का अभी? आर, हां, आर इज डायरेक्टली प्रपोशनल टू द टी टू द पॉवर 4। तर आर बरोबर काय झालं मग सांगा? आर बरोबर काय झालं मग? सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4 झालं। येस ऑर नो? येस। मग आर इज इक्वल टू सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4। मग आपण एक रिलेशन प्रूव्ह केलं होतं किरचॉफ्स लॉमध्ये, काय रिलेशन होतं सांगा ते मला? वी नो द वन रिलेशन्स, वी नो काय रिलेशन? द कोएफिशिएंट ऑफ ऍब्झॉर्प्शन बरोबर, हा इज इक्वल टू आर अपॉन, येस ऑर नो? येस। मग आपण मला सांगा, हेच होतं ना, इज इक्वल टू आर अपॉन आर बी। तर आपण आता इथं काय लिहू शकतो सांगा? आर बरोबर काय लिहू शकतो? ए आर बी। दिसलं तुम्हाला सगळ्यांना? मग आता ऑर्डिनरी बॉडीमध्ये जर गेलो आपण तर काय येणार इथं सांगा? ह्या आरच्या जागेवर आपण काय लिहू शकतो? इथं ए इंटू आर बी सुद्धा लिहू शकतो। येस आर नो? येस। वी हॅव टू रिप्लेस दिस व्हॅल्यू, किंवा दोन्हीकडे करा। पहिले आपण याच्यात करून टाकू, हा पहिले याच्यात करून टाकतो। याच्यामध्ये काय लिहू शकता तुम्ही? ए आर बी सिग्मा इंटू टी टू द पॉवर 4, बरोबर आहे? तर काय फॉर्म्युला होणार हा? आर बी इज इक्वल टू व्हॉट इज? सिग्मा अपॉन ए इंटू टी टू द पॉवर 4। हा एक सुद्धा बनू शकतो तुमच्याकडे फॉर्म्युला, बरोबर आहे?
आणि ह्या ब्लॅक बॉडीचा जर घेतला आपण इथं कसा येणार सांगा मला, इथं काय होऊ शकतं सांगा, आर बी इथं लिहू आपण हा, आर बी रिप्लेस कशाने होणार सांगा, आर बी इज इक्वल टू काय होऊ शकते, आर अपॉन ए, बरोबर आहे। मग आता ह्या आर बीच्या जागेवर जर मी आर अपॉन ए लिहिलं इथं पहा याच्यामध्ये आर अपॉन ए दिसला सगळ्यांना, हां तर काय आलं फॉर्म्युला, सिग्मा इंटू टी टू द पॉवर फोर, बरोबर आहे। तर आर बरोबर काय झालं सांगा, सिग्मा इंटू ए इंटू टी टू द पॉवर फोर। हा जो फॉर्म्युला झाला आता हा वाला, हा कोणाचा होणार सांगा आता, ऑर्डिनरी बॉडीचा, शाबाश, कोणाचा होणार हा ऑर्डिनरी बॉडी। तर ऑर्डिनरी बॉडीचा जो स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन आहे तो काय असणार आहे, आर बरोबर सिग्मा इंटू ए इंटू टी टू द पॉवर फोर, आणि ब्लॅक बॉडीचा काय असणार आहे, आर बी सिग्मा इंटू टी टू द पॉवर फोर, किंवा दुसरा इथे लिहिला मी आणखीन, आर बी सिग्मा अपॉन ए इंटू टी टू द पॉवर फोर। आता हा तुम्हाला फक्त पेपरमध्ये लिहायचा नाही आहे, पेपरमध्ये तुम्हाला हा लिहायचा आहे, पण हे सी ई टी विचारू शकते, हा सुद्धा फॉर्म्युला हा कसा आला मी तू प्रूव्ह करून दिला इथं आला लक्षात। तर दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, दिस वन आणि अनदर इज दिस वन, म्हणजे हा इक्वेशन बी आणि इक्वेशन ए, तो दिस इज द रिलेशन फॉर आर बी इज इक्वल टू सिग्मा इंटू टी टू द पॉवर फोर फॉर ब्लॅक बॉडी, आणि आर इज इक्वल टू सिग्मा इंटू ए इंटू टी टू द पॉवर फोर, दिस इज फॉर ऑर्डिनरी बॉडी, येस ऑर नो, येस ओके। आता हे जे दोन रिलेशन लिहिले मी, दिस इज फॉर ब्लॅक बॉडी, दिस इज फॉर ऑर्डिनरी बॉडी, दिस इज अवर ऑर्डिनरी बॉडी, दिस इज अवर ब्लॅक बॉडी, आता ह्या कंडिशनमध्ये काय आहे की आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे, टी आहे, बॉडी टेम्परेचर विल बी टी, ओके। ह्या टी टेम्परेचरला आपण कोणती व्हॅल्यू दिलेली आहे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर्स, येस ऑर नो, येस। मग आता मला सांगा, आता या सिस्टीममध्ये ह्या बॉडी ठेवलेल्या आहे आपण, सिस्टीम जी आपल्यापाशी सराउंडिंगची आहे, बाहेर रखी का आपण बस सराउंडिंगमध्ये रख दिया, इसका टेम्परेचर कसा आहे, ज्यादा आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर कसं आहे, कमी आहे। आता ते सराउंडिंगचं टेम्परेचर मी दाखवलं होतं, इथं कितीने दाखवलं आहे, टी झिरोने, बरोबर आहे, दिस इज द सराउंडिंग टेम्परेचर। तर ह्या बॉडीतून हीट कुठं चालली सांगा, सराउंडिंगमध्ये चाललेली आहे, येस ऑर नो, येस। म्हणजे ह्या बॉडीची हीट काय होत आहे, कमी होत आहे, शाबाश, काय होत आहे, कमी होत आहे, द अमाऊंट ऑफ हीट इज लॉस बाय द बॉडी, कुठं लॉस होत आहे, ते सराउंडिंगमध्ये, आणि सराउंडिंग काय करत आहे, ते हीट ॲब्झॉर्ब करत आहे, शाबाश, बरोबर आहे। अब वो सराउंडिंग भी क्या कर रहा है, ॲब्झॉर्ब कर रहा। मग तुम्ही सराउंडिंगसाठी सुद्धा स्टीफन बोल्ट्झमन लॉ लिहू शकता, आलं लक्षात, फॉर ब्लॅक बॉडी आणि दुसरा एक कशासाठी, ऑर्डिनरी बॉडीसाठी। तर तो कसा लिहिणार पाहता, ओके खालचं स्टेटमेंट लिहून पटकन, खालचं लिहून घ्या स्टेटमेंट, आता हे दोन फॉर्म्युले तुम्ही बनवले हे लक्षात ठेवायचे फक्त, हा ब्लॅक बॉडीसाठी आणि हा ऑर्डिनरी बॉडीसाठी। तर आता पहा आपण सराउंडिंगचा टेम्परेचर किती घेतला, आता झिरो नाही, टी झिरो, टी झिरो राहणार आहे का, ते टी झिरो, टी सफिक्स झिरो, कारण का आपण बॉडीचा टेम्परेचर किती घेतलेला आहे, टी घेतलेला आहे, आता ह्या ज्या दोन बॉडी आपण कन्सिडर केल्या होत्या, आता एक आपली ऑर्डिनरी बॉडी ही वाली फिगर वन ऑर्डिनरी बॉडी वाली, आणि दुसरी झाली आपली ही फिगर टू, कोणती होती, ब्लॅक बॉडी होती, ठीक आहे, बी बी समजा। आता यांचं टेम्परेचर आपण दाखवलं टी ने, आलं लक्षात, सराउंडिंगचं टेम्परेचर किती दाखवलं आपण, टी झिरो। आता आपण इथं पहिली केस कन्सिडर केलेली आहे किंवा टी कसा आपल्यापाशी ग्रेटर दॅन टी झिरो, बरोबर आहे, म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ अ बॉडी इज मोर दॅन सराउंडिंग टेम्परेचर्स, बरोबर आहे। आता समजा हे एक आपण ही ऑर्डिनरी बॉडी घेतली, जसं आपण आलू गरम केले आणि ते आलू बाहेर काढून ठेवले प्लेटमध्ये, बरोबर आहे, असे ते प्लेट घेतली आपण, आपल्याकडची डिश
त्याच्यात आलू ठेवला हा आपण, बरोबर आहे की नाही? मग आता हे जसे आपण आलू बाहेर काढले त्या कुकरच्या बाहेर गरम केल्यानंतर बॉईल केलेले, याचं टेम्परेचर कसं असणार आहे? जास्त असेल. म्हणजे आता हे आपल्याकडे 90 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा जास्त. आता ही जे बॉडी आहे, हा जो पोटॅटो आहे, हा काय करेल? हीट रॅडिएट करेल, बरोबर आहे की नाही? आता एकदम थंड होऊन काय तो त्याला काय लागेल? आणि या आलूले काय आहे? एरियासुद्धा बिना एरियाचा बनला आहे का तो? बरोबर आहे. मग हे आपल्याला माहीत आहे क्यू अपॉन ए इंटू टीस म्हणजे काय? आपल्याला इम्युजिव्ह पॉवर आहे. हे तर आपण पहिले शिकलेलो आहोत. अमाऊंट ऑफ हीट इमिटेड बाय आलू पर युनिट टाइम पर युनिट एरिया, दॅट इज इम्युजिव्ह पॉवर ऑफ आलू. बरोबर आहे की नाही? हे आपण हे प्रत्येक बॉडीसाठी लागू आहे लक्षात, क्यू अपॉन ए टी. मग आता याच्यातून जे हीट रिलीज होत आहे हे कुठं चालली? सराउंडिंगमध्ये. त्याचं टेम्परेचर दाखवलं आहे मी टी झिरो, बरोबर आहे. मग आता याची हीट चालली कुठं? सराउंडिंगमध्ये. सराउंडिंग काय करते? ती हीट ॲब्झॉर्ब करून राहिली. सर नो यस. मग आता ह्या आलूचं टेम्परेचर कमी कमी होत आहे. आलूले सध्या आलूले समजा आता इथली हीट इथं गेली, कन्व्हेक्शन शिकलेलो आपण, कन्व्हेक्शन मोड ऑफ हीट ट्रान्सफर होऊन इथं कंडक्शन होणार आहे काय? का बरं कन्व्हेक्शन होणार? डिफरंट मिडियम आहे, इथं एअर आहे आणि हे सॉलिड आहे, म्हणजे देर इज अ हीट ऑफ ट्रान्सफर इन कन्व्हेक्शन. याच्यातून जे हीट निघत आहे ही कोणती निघत आहे? रॅडिएशन. आणि ती या सराउंडिंगमध्ये जात आहे. मग आता इथली गरम हवा समोर चालली गेली, दुसरी काय आली? इथं आली थंडी हवा, ती परत गरम झाली वर चालली गेली. मग आता हे जे सिस्टीम आहे हे सुद्धा काय करू राहिली? बरोबर एनर्जी ॲब्झॉर्ब करू राहिली. कुठून? सराउंडिंगमधून, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे स्टीफन बोल्ट्झमन लॉ आलेला आहे, या म्हणजे जी सराउंडिंगमधून सुद्धा एनर्जी ॲब्झॉर्ब करेल. किती टेम्परेचरवर आहे तो? टी झिरो. कुठं लिहिलं आपण? कुठं लिहिलं याच्यामध्ये? ह्या इथं लिहिलं आहे टी झिरो. मग आता इथं पहा, इथं सुद्धा मी स्टेटमेंट लिहितो, एनर्जी ॲब्झॉर्ब ही बॉडी करत आहे, एनर्जी ॲब्झॉर्ब फ्रॉम सराउंडिंग, एनर्जी ॲब्झॉर्ब फ्रॉम सराउंडिंग बाय अ बॉडी पर युनिट टाइम पर युनिट एरिया. एनर्जी ॲब्झॉर्ब, ठीक आहे, पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज, ती सुद्धा तशीच डायरेक्टली प्रपोशनल टू द फोर्थ पॉवर ऑफ. आता हे कोणाचं टेम्परेचर सांगा बरं मला? फोर्थ पॉवर ऑफ सांग ना कशाचं येणार? सराउंडिंग टेम्परेचर, कारण सराउंडिंग म्हणून सुद्धा घेताय ना तो. फोर्थ पॉवर ऑफ सराउंडिंग टेम्परेचर्स. येस ऑर नो? येस. यस, एक स्टेटमेंट म्हणलं इथं, क्योंकि इसने भी क्या कर ली? सराउंडिंग से हीट ऐब्जॉर्ब कर रहा ना, वो साइकिल चलती रहेंगी. ये खोल टाकता था. ही अशी चालली, नंतर अशी याला सुद्धा इकून येत आहे ती लक्षात, कुठून? या सराउंडिंगमधून. मग आता याच्यासाठी काय बनला मग? हा इम्युजी पॉवर ऑर्डनरी बॉडी असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे सांगा? हा आर हे इथं असलेला मी सिग्मा ए इंटू काय येणार? टी टू डी पॉवर 4, बरोबर आहे. हे झाली ऑर्डनरी बॉडी. दिस इज फॉर ऑर्डनरी बॉडी. समजलं का रे? समजलं ना? और ब्लॅक बॉडी राहतो फिर काय आहे फॉर्म्युला फिर? हा आर बी सिग्मा टी टू डी पॉवर 4 लक्षात, दिस इज फॉर ब्लॅक बॉडी, बरोबर आहे. मग आता मला सांगा, हे वरचं लिहिलं आहे तुम्ही? लिहिलं बरं, ठीक आहे ना? इथं लिहितो मी, काय ना खाली जागा. तर आता मला सांगा तुम्ही, आता कोणत्या एका बॉडीसाठी, आता ब्लॅक बॉडी घ्या की ऑर्डनरी घ्या, कोणती घ्या? आपण ब्लॅक घेतली, तुम्ही सांगा मला. फॉर ब्लॅक बॉडी इथं केस कोणती घेतली आहे मी? टी इज ग्रेटर दॅन टी झिरो. तर आता मला सांगा, फॉर ब्लॅक बॉडी टोटल
हीट लॉस किती होणार, टोटल हीट लॉस फॉर ब्लॅक बॉडी सांगा किती होणार आता, मग किती हीट लॉस झाली याच्यातून, मग आता टोटल हीट लॉस किती झाली, किती झाली हीट लॉस सांगा ना, किती इसमें से हीट लॉस हो गई, जसं आता इथं टेम्परेचर किती आहे 90, सराउंडिंगचं किती आहे 30, किती लॉस झाले याच्यातून समजा, समजा आता हे 90 आहे, ही आहे सराउंडिंग टेम्परेचर 30, बरोबर आहे, जसं आपण याला बाहेर काढलं नंतर मग ह्या बॉडीचं टेम्परेचर झालं समजा 50, किती लॉस झाली मग सांगा, 40 झाली, ते कसं करसान तुम्ही, 90 मायनस सराउंडिंग, उत्ती उसमें से लॉस हो गई, म्हणजे मग टोटल हीट लॉस फॉर अ ब्लॅक बॉडी काय फॉर्म्युला आपल्याला सांगा, मग जो पहिला फॉर्म्युला काढला होता आपण काय होता आपल्याकडे सांगा, सिग्मा टी टू दी पॉवर 4 मायनस, हा बरोबर आहे, सिग्मा टी 0 टू दी पॉवर 4 काय कॉमन आहे याच्यामध्ये, सिग्मा कॉमन आहे, तर ब्रॅकेटमध्ये काय आलं, मग टी टू दी पॉवर 4 मायनस टी 0 टू दी पॉवर 4, समझ में आ गया ना, इतनी हीट वो बॉडी में से क्या होंगी, लॉस होंगी, किती, ये सब बराबर है, इक्वल टू आता सिग्मा टी टू दी पॉवर 4 माइनस टी 0 टू दी पॉवर 4, दिस मच हीट इज लॉस फ्रॉम दिस बॉडी, दिस इज द स्टेटमेंट ऑफ स्टीफन बोल्ट्समन लॉ, आणि ती जर आपल्याकडे ब्लॅक बॉडी असेल तर ही ऑर्डिनरी बॉडी असेल तर काय सांगा, ऑर्डिनरी बॉडीसाठी काय फॉर्म्युला येईल तो, सिग्मा ए तो कॉमन राहील, सिग्मा ए कॉमन राहणार आहे, मग काय येणार, मग ब्रॅकेटमध्ये टी टू दी पॉवर 4 मायनस टी 0 पॉवर 4, कारण आपण पाहिलं ना याच्यामध्ये फक्त ए आलेला ऑर्डिनरी बॉडीमध्ये, ब्लॅक बॉडी मे ए आहे क्या, नाही आहे, म्हणजे मग हे झालं ब्लॅक बॉडीसाठी, ऑर्डिनरी बॉडीसाठी काय येणार ते स्टेटमेंट सांगा, हे खोडून टाकू आता, ऑर्डनरी हे झालं ब्लॅक बॉडीसाठी, तर टोटल हीट लॉस बाय द ऑर्डनरी बॉडी, यानं किती हीट लॉस केली, याच्यातून गेलेली हीट किती आपल्याकडे ऑर्डनरी बॉडीतून सांगा किती होती, फॉर्म्युला काढला ना आपण आर सिग्मा ए टी टू दी पॉवर 4, यानं सराउंडिंग म्हणून किती घेतली, आर सिग्मा ए टी 0 टू दी पॉवर 4, किती लॉस झाली याच्यातून, हे जास्त ही कमी आहे, कारण ही जास्त झाली ही कमी घेणार तो का बरं घेणार, ही का बरं जास्त आहे जाणारी, जसं आता मी मला समजा 50,000 रुपये महिना भेटत आहे आणि मी 20,000 रुपये खर्च करत आहे, बरोबर आहे, मग किती राहिले मायापाशी, मग लॉस 20 लॉस झाले 30 मायापाशी राहिले, असं झालं ना ते, म्हणजे आपल्या जवळ 50,000 रुपये होते, आपण याच्यातले किती उडवले 20 उडवले आणि आपल्यापाशी मग किती राहिले आता 30, तर अशी ती सायकल बंद राहतले, लक्षात, म्हणजे याच्याकडे किती आली किती गेली लक्षात, मग आता तुम्ही बनवले ऑर्डिनरी बॉडीसाठी हीट लॉस किती झाली, ऑर्डिनरी हे झाली ब्लॅक बॉडी, तर फॉर ऑर्डिनरी बॉडी, ऑर्डिनरी बॉडी हीट लॉस किती होणार मग ती सांगा, ऑर्डिनरी बॉडीसाठी ही हायर टेम्परेचर, कारण हे टेम्परेचर हायर आहे ना सराउंडिंगपेक्षा, जे हायर आहे ते काय होणार जास्त मायनस लोअर टेम्परेचर, हे आलं मग सिग्मा ए टी टू दी पॉवर 4 मायनस सिग्मा ए टी 0 टू दी पॉवर 4, लक्षात, मग याच्यात कॉमन काय, सिग्मा ए, सिग्मा ए कॉमन, म्हणजे हा आला सिग्मा ए ब्रॅकेटमध्ये राहिलं टी टू दी पॉवर 4 मायनस टी 0 टू दी पॉवर 4, लक्षात, सो दिस इज द टोटल हीट, म्हणजे आता हे झालं फॉर ऑर्डिनरी, म्हणजे कोणती हीट झाली, टोटल ही सुद्धा काय झाली आपल्याकडे, टोटल हीट लॉस फॉर ब्लॅक बॉडी सिग्मा टी टू दी पॉवर 4 मायनस टी 0 टू दी पॉवर 4, ऑर्डिनरीसाठी काय येणार सिग्मा ए टी टू दी पॉवर 4 मायनस टी 0 टू दी पॉवर 4, लक्षात सगळ्यांच्या, आता ही केस झाली आपली केस नंबर 1, कोणती, जेव्हा टी ग्रेटर दॅन आहे टी 0 पेक्षा, म्हणजे ह्या बॉडीचं टेम्परेचर कसं आहे जास्त कोणापेक्षा, तेव्हा ही बॉडी काय करेल हीट म्हणजे रॅडिएट करेल, लक्षात, इकून ही ऍब्झॉर्ब करून राहिली, ऍब्झॉर्प्शन कमी आहे इमिशन जास्त आहे, समज में आहे की नाही, मतलब खर्चा जास्त ज्यादा आहे कमाई
म्हणजे समजा आता आपण 1000 रुपये कमवताय आणि खर्च किती करू राहिलो 2000, म्हणजे किती लॉसमध्ये आहे, 1000 लॉसमध्ये, बरोबर आहे का? बरं लॉसमध्ये आहे, कारण याचा टेम्परेचर कसा आहे, जास्त कोणापेक्षा, हा ही केस मी लिहिली. केस टू मध्ये जर तुम्ही गेले आता, केस टू हे तुम्ही स्वतः लिहू शकता. आता याच्यात जर मी म्हटलं आता टी झिरो इज ग्रेटर दॅन टी, म्हणजे काय लिहिलं मी आता सांगा तिथं, सराउंडिंग टेम्परेचर इज ग्रेटर दॅन बॉडी टेम्परेचर, मग आता मी कोणती बॉडी घेतली तर ब्लॅक बॉडी असो कोणती असो, पण आता सराउंडिंगचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस आणि मी बॉडी उचलली त्या फ्रीजमधली, ती पुरी ब्लॅक कलरचीच आहे, म्हणून त्याला मी फ्रीजमध्ये ठेवलं, ती बाहेर काढली तर तिचं टेम्परेचर कसं असेल, कमी, ते असेल समजा 10 डिग्री किंवा 0 असेल. मग ही काय करेल, मग कुठून हीट घेईन सांगा, ही मग रॅडिएट करेल की ऍब्झॉर्ब करेल, ऍब्झॉर्ब करेल, द हीट इज ऍब्झॉर्ब बाय अ बॉडी पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ ह्या बॉडीचं. आलं लक्षात, दॅट इज द ऑल्सो द अनदर स्टेटमेंट्स ऑफ स्टीफन बोल्ट्झमन लॉ. आलं लक्षात, मग आता त्याच्यासाठी काय डायरेक्ट फॉर्म्युला आहे सांगा बरं, मला सरळ सरळ त्याचे फॉर्म्युले सांगा बरं काय येणार. फॉर ब्लॅक बॉडी, फॉर ब्लॅक बॉडी, ब्लॅक बॉडीसाठी टोटल हीट लॉस काय येणार सांगा, हां काय येणार आहे, सिग्मा इंटू, आता हे टेम्परेचर काय जास्त आहे सराउंडिंगचं, म्हणजे काय आलं मायनस. आलं लक्षात, स्टेटमेंटमध्ये नेहमी तुम्हाला ॲब्सोल्यूट टेम्परेचर त्या बॉडीचंच घ्यायचं आहे, लक्षात ठेवा, सराउंडिंगचं लिहायचं नाही. आलं लक्षात, हे झालं फॉर ब्लॅक बॉडी. नंतर दुसरं आलं फॉर कोणती बॉडी, ऑर्डिनरी, तिच्यासाठी काय येणार सांगा, सिग्मा ए इंटू मायनस. आलं लक्षात, तर असे तुम्हाला हे कन्सेप्ट लक्षात ठेवून आहे. सराउंडिंगचं टेम्परेचर जर जास्त असलं तर फॉर्म्युला काय झाला, बदलला, स्टेटमेंट बदललं काय नाही, फक्त इमिशनच्या जागेवर काय आलं, ऍब्झॉर्प्शन, द अमाऊंट ऑफ रॅडिएंट एनर्जी ऍब्झॉर्ब बाय अ बॉडी पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ अ, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ अ बॉडी, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्टीफन बोल्ट्झमन लॉ. आलं लक्षात, आणि हायर टेम्परेचर असेल तर काय असेल, हायर असेल तर काय असेल, द अमाऊंट ऑफ हीट इज रॅडिएटेड, रॅडिएटेड किंवा इमिटेड बाय अ बॉडी पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ अ बॉडी. ओके, सो दिस इज, इन दिस वे वी कॅन डिस्कस द स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन्स. ओके.